तूर हरभरा मका हा शेतमाल शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, मात्र अनेक ठिकाणी या खरेदी केंद्रावर मका खरेदी केली जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। येवला खरेदी विक्री संघामध्ये साधारणतः 5 ते 6 डिसेंबरला मकाची ऑनलाईन खरेदीसाठी नोंदणी केलेली होती, परंतु अद्याप तो शासनाने माझी जवळजवळ 5 एकराची नोंदणी आहे, 125 ते 150 क्विंटल माझी मका काढून पडलेली आहे, परंतु शासनाने बंद केल्यामुळं मला आता त्या मकाचं काय करावं असा प्रश्न पडलेला आहे। हे आहे महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या हमी भाव मका खरेदी केंद्राचं वास्तव। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुका खरेदी विक्री संघात मका विक्रीसाठी नाव नोंदवूनही शेतकऱ्यांची मका खरेदी केली जात नाही। महाराष्ट्र सरकारनं हमी भावानं मका खरेदी सुरू केली खरी, मात्र मका साठवण्यासाठी गोदाम नसल्याचं कारण देत शेतकऱ्यांची मका खरेदी बंद केली आहे। त्यामुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। येवला तालुका खरेदी विक्री संघात 4 डिसेंबरला मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं होतं, मात्र अवघ्या 1.5 महिन्यात ऑनलाईन नोंदणी पोर्टल बंद पडलं, तसंच गोदामं भरल्यानं मका खरेदी बंद करण्यात आली होती। आता ही गोदामं रिकामी झाल्यामुळे पुन्हा मका खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खरेदी विक्री संघामध्ये आमच्या आईच्या नावाने 2 एकर मकाची नोंदणी केली होती आणि मी 20 डिसेंबरच्या आसपास खरेदीची नोंदणी केली होती, पण मका आमची तशीच पडलेली अजून आणि शासनाने ती लवकरात लवकर खरेदी चालू करावं। येवला तालुका खरेदी विक्री संघामध्ये 1439 शेतकऱ्यांनी ऑनलाईन मका नोंदणी केली आहे। त्यापैकी केवळ 354 शेतकऱ्यांकडून 25,173 क्विंटल मका खरेदी करण्यात आलाय। 1085 शेतकऱ्यांची मका अद्याप खरेदी करणे बाकी आहे। हे जे 1085 शेतकरी आहे, हे कायम खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात येऊन आमची मका कधी खरेदी करणार असा प्रश्न कायम विचारतात। तरी शासनाला या ठिकाणी विनंती आहे की शासनाने या जे शिल्लक राहिलेले ऑनलाईन धारक नोंदणीधारक जे 1085 शेतकरी आहेत, त्यांच्या मका खरेदी संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा। नाशिक जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी मका खरेदी सुरू करण्यात आली असून 3,469 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे। त्यापैकी फक्त 1726 शेतकऱ्यांची मका खरेदी झाली आहे, तर जवळपास 1743 शेतकऱ्यांचा मका खरेदी करणं अद्याप बाकी आहे। हा मका लवकरात लवकर खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून सरकारनं या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।